नमस्कार, वेद बातमीचा शिरूर परिसराचा या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. घोड नदीने ओलांडली धोक्याची पातळी. आपत्कालीन परिस्थितीत नगर परिषदेत संपर्क करण्याचं स्थानिकांना आवाहन. भीमा नदीला पूर येऊन गावात शिरलं पाणी. कोरेगाव भीमा येथील दशक्रिया घाटही पाण्याखाली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन. तालुकाध्यक्ष संदीप ढमडर यांनी घेतला पुढाकार. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात भारत संचार निगमची दूरध्वनी सेवा बंद. पैसे भरूनही योग्य सेवा मिळत नसल्यानं ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं भीमा नदीला पूर. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद. फ्रेंडशिप डे विथ पोलीस उपक्रमाचे यशस्वी आयोजन. उपक्रमाद्वारे पोलिसांचा दृष्टिकोन समजण्यास तरुणाईला मदत. शिरूर नगर परिषद आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह सुरू आहे, त्यामुळे घोड नदीवरील या बंधाऱ्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसानं घोड नदीवरील या बंधाऱ्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधाऱ्याच्या मातीचा भराव फोडून पाणी वाहत असल्यानं डिंबे आणि कुकडी धरणातून जवळपास 35,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं आहे आणि त्यामुळं नदीपात्रातील पाण्याची पातळी दिवसभरात वाढली आहे. तसंच घोड नदीची पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि या पुरामुळं शिरूर नगर परिषदेला पाणी पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाजूकडील मातीचा भराव तोडून पाणी 30 ते 35 मीटर लांबून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यानं बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेचे पूर पथक सतर्क झालं आहे. नदीकाठावरील रहिवाशांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नगर परिषदेत संपर्क करावा असं आवाहन सभागृहनेते प्रकाशभाऊ धारीवाल आणि मुख्य अधिकारी रोकडे यांच्या वतीनं करण्यात आलंय. चासकमान आणि इतर धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीला पूर येऊन पुराचे पाणी नदीकाठच्या जवळील सर्वच गावात शिरलंय. सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळेच चासकमान धरणातून पाण्याचा वाढीव विसर्ग सोडल्यानं भीमा नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या अनेक गावात तसंच शेती, मंदिरे, घाट आणि स्मशानभूमीमध्येही पाणी शिरलंय. कोरेगाव भीमा येथील दशक्रिया घाटही पाण्याखाली गेल्या आणि त्यासोबतच पेरणे स्मशानभूमीतही पाणी शिरलंय. दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून नुकसान भरपाईची मागणी केली जाते. शिरूर तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन योजनेचे तालुका अध्यक्ष संदीप ढमडेरे यांनी केलेलं आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेचीही कार्यवाही करण्यात येते आहे. या योजनेसाठी 7 सप्टेंबर 2019 पर्यंत गाव पातळीवर विशेष मोहीम राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजूंनी योग्य कागदपत्रे जमा करून लाभ घेण्याचं आवाहन आमदार बाबूराव पाचरणे यांनी केलेल्या धर्माणी या योजनेसाठी आतापर्यंत शिरूर तालुक्यात 5,441 पात्र ठरले असून संबंधितांना शासनातर्फे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लाभार्थ्यांसाठी 10 ते 20 ऑगस्ट ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही महिन्यांपासून भारत संचार निगमची दूरध्वनी सेवा बंद असल्याचं समजतंय. इंटरनेट सेवेच्या अनियमितपणामुळे दैनंदिन कारभाराला विस्कळीत झालाय. पैसे भरून देखील ग्राहकांना योग्य ती सेवा मिळत नसल्यानं ग्राहकांमध्ये एक नाराजीचा सूर दिसून येतोय. शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात मलठण, टाकी, हाजी, जांबूद आणि कवठे एमआई या ठिकाणी दूरध्वनी केंद्राचं उपकेंद्र सुरू करण्यात आलंय आणि यासाठी भारत संचार निगमच्या माध्यमातून मोठा खर्चही करण्यात आलाय. शिरूर शाखेतून या सर्व केंद्रांना भूमिगत असणाऱ्या वायरनं जोडण्यात आली आहे. ग्रामपंचायत, बँक, शाळा आणि विद्यालय, पोस्ट ऑफिस यांनाही जोडणी करून इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. मात्र काही महिन्यांपासून या भागातील दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या या परिसरात भारत संचार निगमची इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून अनेक वेळा तक्रार करूनही सेवा सुरळीत करण्यात आलेली नाही. पैसे घेऊनही भारत संचार निगम ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिकारी आणि कर्मचारी देखील या कार्यालयाला वैतागलेत.
दरम्यान याबाबत तात्काळ चौकशी करून सेवा पूर्ववत केली जाईल असं आश्वासन भारत संचार निगम कार्यालयाचे कार्यकारी अभियंता किसन दाभाडे यांनी दिले. भीमा नदीला पूर आल्यानं श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील रस्ता वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय. भीमा नदीला पूर आल्यानं बंधाऱ्यावरून पाणी जोरात वाहत आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता आता धोकादायक बनला असून हा रस्ता बंद करण्यात आलाय. शिरूर हवेली दौंड या तीन तालुक्यांची वाहतूक या बांधाऱ्यावरील रस्त्यावरून चालते, मात्र दोन दिवसापासून धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं भीमा नदीला पूर आला. येथील बांधाऱ्यावरून पाणी जोरात वाहत असल्यानं वाहतूक करण्यासाठी रस्ता धोकादायक बनलाय. वाहत्या पाण्यातून लोकांनी प्रवास करू नये, तसेच वाहनं घेऊन जाऊ नये असं आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आलंय. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे, टाकळी, भीमा, कासारी, निमगाव, म्हाळुंगी, खंडाळे, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, करंजावणे, भांबर्डे या गावात संततधार पाऊस पडत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय आणि त्यामुळं महत्वाचं काम असेल तरच नागरिकांनी घराच्या बाहेर पडा असं आवाहनच ग्रामपंचायतीकडून करण्यात आलंय. मात्र या पावसानं शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधान पाहायला मिळतंय. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षेसाठी स्वतःला वाहून घेतलेला घटक म्हणजे पोलीस. समाजाचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यात सर्वात मोठा वाटा उचलणारे म्हणजे पोलीस. मात्र त्यांच्या बाबतीतले अनेक गैरसमज तितकेच ठळकपणे दाखवले जातात आणि हेच गैरसमज दूर करण्यासाठी युवा स्पंदन संस्था आणि युवा वाद्य पथक यांच्या वतीनं फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं फ्रेंडशिप डे विथ पोलीस या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या उपक्रमात सुमारे 40 युवक सहभागी झाले होते. पोलीस हे नेहमीच आपल्याला चांगलं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, मात्र शिस्त लावताना अनेकदा त्यांना कठोर व्हावं लागतं आणि त्यामुळं तरुणाईमध्ये अनेकदा पोलिसांच्या बाबतीत अनेक गैरसमज निर्माण होतात. यामुळं पोलिसांकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टिकोन बदलतो. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांच्याबरोबर मुक्त संवाद होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच याबाबत पहिलं पाऊल हे युवा स्पंदननं कार्यक्रमाच्या माध्यमातून उचललंय. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील युवक युवतींनी पोलीस ठाण्याला भेट दिली. शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद देखील साधण्यात आला आणि त्यामुळं तरुणाईलाही पोलिसांचा दृष्टिकोन समजण्यास मदत झाली आहे. या उपक्रमात शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांच्यासह अनेक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बातम्यांसह आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र शिरूर परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या संवाद लाईव्ह टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कायम अपडेट रहा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.